नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला इडली कशी बनवायची ते सांगणार आहे. प्रथम एका बाउलमध्ये डाळ व तांदूळ घ्यायचे. तांदूळ हे दोन वाटी घेतल्यास एक वाटी डाळीचे प्रमाण असं घ्यायचं. डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. डाळ व तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर ते 7 ते 8 तास भिजून घ्यायचे. भिजवल्यानंतर ते पुन्हा 2 पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर ते सर्व वाटायचे. डाळ आणि तांदूळ दोन्ही पण वाटून घेतल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे. हे एका भांड्यात व्यवस्थित काढून घेतल्यानंतर ते सर्व मिक्स करून एकाच साईडने फेटून घ्यायचं. एकाच डायरेक्शनला फेटल्यामुळे पीठ दुसऱ्या दिवशी चांगले फुगते. त्यामुळे हे सर्व पीठ एकाच डायरेक्शनने फिरून घ्यायचं आणि त्यानंतर 7 ते 8 तास हे वाटलेलं पीठ झाकून ठेवायचं. त्यानंतर 7 ते 8 तासानंतर ते आपण उघडून बघणार आहोत तर ते पीठ असं एकदम छान फुगलेलं असतं. आणि हे पीठ जेवढं जास्त तेवढी आपली इडली छान बनते. तर आपलं हे पीठ तयार आहे. आता आपण इडली तयार करू. तर इडली बनवण्यासाठी आपण भांडं घेतलं. इडलीच्या भांड्याला सर्व भांड्यांना तेल लावून घेतलं. त्यानंतर हे मिश्रण आपण त्यात भरून घ्यायचं. तोपर्यंत गॅसवर 4 ते 5 मिनिटं इडलीच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून ते उकळून घ्यायचं आणि त्यानंतर हे सर्व भांडे आपण त्यात ठेवायचे. आणि 7 ते 8 मिनिटे किंवा 10 मिनिटापर्यंत तुम्ही इडलीला वाफून घेऊ शकतात. 8 ते 10 मिनिटानंतर आपली इडली ही बनून तयार असते. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. खूप छान होते. एकदम मऊ व लुसलुशीत अशी इडली तयार होते. आपण ती नंतर चटणीसोबत खाऊ शकतो किंवा सांबरसोबत खाऊ शकतो. धन्यवाद.